श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी शहरासह जिल्ह्यातील शिवालयांमध्ये शिवभक्तांनी अलोट गर्दी केली होती. यावेळी भोलेनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची सकाळपासूनच मोठी रीघ लागली होती. चौसाळेश्वर देवस्थान सोबतच विविध शिवमंदिर परिसरात विविध दुकाने थाटल्याने संपूर्ण परिसरात जत्रेचे स्वरूप आले होते. शहरापासून काही अंतरावर किटाकापरा येथील चौसाळा गावातील वनपरिक्षेत्रात पंचमुखी महादेवाचे मंदिर बांधण्यात आले आहे. या चौसाळेश्वर देवस्थानातील पंचमुखी महादेव मंदिराच्या बांधकामाला जवळपास 50 वर्षांहून अधिक काळ लोटलाय. पौराणिक कथांमध्येही या मंदिराचा उल्लेख आढळतो, त्यामुळे भाविक तेथे भक्तिभावाने पूजा करण्यासाठी येतात. आज श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी शिवभक्तांची येथे मोठी गर्दी उसळली होती. यावेळी परिसरात खानपानासह विविध खेळण्यांची दुकाने थाटली होती, त्यामुळे परिसरात जत्रेचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळाले. आज श्रावणातील शेवटच्या सोमवारी येथे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय शहरातील विविध महादेव मंदिरांमध्ये दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी करीत जय भोलेचा गजर केला. यवतमाळ शहरातील केदारेश्वर मंदिर, लोहाऱ्यातील कमलेश्वर, पाचधारा, मंदेव, तपोणेश्वर तसेच येळाबारा येथील महादेव मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. शिवभक्तांनी सकाळपासूनच दर्शनासाठी शिवमंदिरामध्ये मोठी गर्दी केली होती, त्यामुळे सर्व शिवमंदिरामध्ये प्रसन्नतेचे वातावरण पाहायला मिळाले.